नमस्कार, रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजची आपली रुचकर मेजवानी आहे महाराष्ट्र स्पेशल, ते म्हणजे वालाचं बिरडं. आपण घेतो इकडे 2 टेबलस्पून तेल. तेल गरम झालेलं आहे. आपण घेतोय 1 टीस्पून जिरं. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घेतोय आपण. 2 बारीक चिरलेले कांदे. थोडीशी कोथिंबीर. आणि आता हे थोडस परतून घ्यायचंय. कांदा थोडा मऊ होऊन द्यायचाय, म्हणून 2 मिनिटं वाट बघायची. कांदा मऊ झालेला आहे. आता आपण ह्यात साठवणीतला जो मसाला असतो तो घालूया, 1 टेबलस्पून, म्हणजेच आपला मिक्स मसाला. चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय आपण. आता आपण ह्यात वाल घालणार आहोत. आपण 150 ग्रॅम वाल घेतलेले आहेत. वाल रात्री भिजत घालायचे आहेत आणि सकाळी ते उपसून फडक्यामध्ये बांधून ठेवायचे की त्याला मोड येतात. आणि मग आपण त्याची सालं काढून घ्यायचे आणि सालं काढल्यावर ते पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवायचे. आता आपण हे वाल या कांद्याच्या मिश्रणात घालूया. पुन्हा मिक्स करायचंय. यात पाणी घालूया. आता आपण ह्याच्यावर झाकण लावूया आणि 1-15 मिनिटं वाल वाफेवर शिजवायचे. बघूया वाल शिजले का. वाल शिजलेले आहेत. आता आपण ह्यात घालायचंय नारळाचं घट्ट दूध घालायचंय. आपण 1 मोठी वाटी भरून घेतलेले आणि परत 5-10 मिनिटं उकळत ठेवायचंय. झाकण द्यायचंय. बघूया झालंय का. गॅस बंद करूया आणि ह्यात काढून घेऊया. कोथिंबीर घालूया. आपलं वालाचं बिरडं तयार. घरात शुभकार्य असलं की जनरली हे वालाचं बिरडं बनवतात आणि अशा वेळेला भातावर डाळ न घेता जर वालाचं बिरडं घेतलं तर अप्रतिमच. तर तुम्ही हे करायचंय आणि मला कळवायचंय. अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपीसाठी सबस्क्राईब करायचंय रुचकर मेजवानीला.